वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे गुढी पाडवा आणि सगळ्यांच्याच घरी स्वयंपाकाची तयारी चालली असेल आणि गुढी उभाराची तयारी चालली असेल। तर सकाळचा टाइम तरी पण 11 वाजले आहेत आणि माझा स्वयंपाक चाललेला आहे। तर मी आज काय केले पहा, मी आज कुकर लावले। कुकरमध्ये आमच्याकडे गुढी पाडव्याच्या दिवशी खिचडी असते सकाळी, आणि हे काय आहे तुम्हाला माहीतच असेल, दाखवते तुम्हाला। तर हे आहे काय तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये। आमच्याकडे गुढी पाडवायला आणि दीपवाळीला हे खास असते, याचं ह्याचा मानच असतो। हे आहेत बोटवे, म्हणजे गुढी पाडवायला आम्ही करतो, तर इथे मी बोटव्यासाठी पाणी ठेवलेलं आहे उकळायला आणि उकळी आलेली आहे, खूप वेळ झालं ठेवले। तर त्यात मी बोटवे टाकून घेते। तर इथे मी टाकून घेतलेलं आहे, थोडस हलवून घेते याला। एकदम भारी असा आता तयार बोटवे आपले, आणि बोटव्याला कशासोबत खायचं हे तुम्हाला सांगणार आहे। तर बोटवे रेडी आहेत, ह्याच्यामध्ये साखर दूध तूप एकदम भारी असे भन्नाट असे लागतात, नक्की एकदा ट्राय करा। आता इथे भज्ज्याचं पीठ मी करून ठेवलेलं आहे, म्हणजे खेकडा भज्जी, तर अगोदरच रेडी करून ठेवलं होतं। थोडंसं भिजतं, मग भिजल्यानंतर खूप छान अशी भज्जी होतात। तर ते तेल पण गरम झालेले आहे मस्तपैकी, आणि आता भज्जी तळायला घेते मी। गरमागरम भज्जी खूप छान लागतात, खिचडी भज्जे पापड वगैरे, तर तेच आज पेत आहे। आणि आमच्याकडे गुढीपाडव्याला हेच असतं सकाळी, भज्जे पापड आणि खिचडी आणि बोटवे। बोटवे जे असतात ना, ते गव्हाच्या पिठाचे असतात, ते गव्हाच्या पिठाच्या वर्षभर साठवून ठेवायला ते बनवतात। जर कुणाला त्याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की सांगेल मी। वर्षभरासाठीच असतात ते, म्हणजे एकदा करून ठेवायचं उन्हाळ्यात, आणि वर्षभर आपण कसे पापड करून ठेवतो तशा प्रकारचे असतात ते बोटवे। आणि ते भजी पण मस्त असे तळत आहेत, आणि मुलं मस्त गरमागरम खात आहेत झालेले। तर आता मस्त तळते आहे मी सकाळी वेळेस। सकाळच्या वेळेस कसं ओजस त्रास देत नाही, ती खेळायचा मूड असतो म्हणून खेळते, पण संध्याकाळी खूप त्रास देते ओजस, काहीच करू देत नाही। काम सारखे घे म्हणत असते, मग तिला घेऊन काम वगैरे करावं लागतं। तर मस्त अशी आता भजी झालेली आहेत माझी एकदम तयार। काम करत करत मुलांना पण पाहावं लागतं, कधी कोणतं रडतं तर कोणी पडतं, तर तिकडे लक्ष देत काम होतं। आणि इथे माझ्याकडे ओजस आहे, तर तिचं झालंच सुरू हाय करायचं आणि फ्लाईंग किस द्यायचं। आणि आता रेडी आहे, तर त्यांना अगोदर जेवायला देते। आणि हे पहा, मी घेतले माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी, इथे ताट असं रेडी आहे, ते जेवत आहेत। आणि सुधांशू खेळतो, तर अगोदर सुधांशूला जेव घालते। आणि चाललं इथे मटार, म्हणजे वटाणेच जे वेचू वेचू खाते, ती खूप बिझी आहे त्याच्यामध्ये। आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर एक दोन झोप काढली मस्त, आणि ती मस्त आम्ही बाहेर गेलो सुधांशूची सायकल सीट खराब झाली होती ती आणण्यासाठी। आणि मग ते गेलेत आत दुकानात, आम्ही बसलो होतो रस्त्यावर, थांबलो होतो ते आणतायत म्हणून दाखव सुधी। आणि मग आम्ही पण गेलो आत, तर ही सीट घेतली सायकलला बसते, मऊ आहे की नाही ते बघता येते, म्हणजे बसल्यानंतर टोचायला नको म्हणून मग इथे सीट घेतली। मग त्यांनी, मग आम्ही थोडंसं लॉंग ड्राईव्हला गेलो, फिरून 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 घरी आलो। घरी आल्यानंतर भूक लागली होती, ते म्हटले भडंग कर, मग त्यांना भडंग केलं आणि मग दिलं। तरी ते चाललंय त्यांचं भडंग खाणं, ओ जे स्वतः खात नाही कधी, पण ती डॅडीलाच चारवत असते। इथे पण तिचं चालूच आहे डॅडीला चारवणं, स्वतः खातच नाही, फक्त तिला चारवायला आवडतं। आणि तिला खा म्हटलं तरी खात नाही, आणि तिला मग डॅडीला चारवायला आवडतं, खातोय। आणि ओजेस चारवतीये डॅडीला, आणि बाहेर दाखवते तुम्हाला गुढी उभारली आहे। आम्ही नाही उभारली आहे, तर गुढी का उभारली नाही तुम्हाला सांगेनच पुढे मी व्हिडिओमध्ये। तर इथे उभारली होती पण नाही आहे वाटतं। आता गुढीचा टाईम झालेला आहे, 5 वाजले, तर गुढी आता उतरली आहे, सगळी कामं वगैरे झालेली आहेत। आणि ओजेसला पण मी झोपू घातलेलं आहे, झोपलेली आहे। तर मी तुम्हाला, मी आज केलं होतं श्रीखंड पुरीचा बेत संध्याकाळचा, तर ते काही दाखवलं नाही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये, कारण म्हणजे सारखी रडत होती आणि मग तिला घ्यायचं व्हिडिओ करायचं झालंच नाही माझ्या त्याने। तर मी सकाळी, म्हणजे सकाळच्या जेवणाला काय बनवलं ते तुम्हाला मी दाखवलेच आहे व्हिडिओमध्ये, त्याच्यात पाहिलं असेल तर। तर आत्ता वाजलेले आहेत 9, आणि माझे आत्ता पूर्ण काम वगैरे झालेलं आहे। सुधांशू पण आत्ता त्याला खाऊ वगैरे घातलेलं आहे, तो सुद्धा सगळ्यांना कधी कधी खातो, पण सुद्धा कधी कधी चारवावं लागतं त्याला, तर मी आज समजून घातलं।
आणि गुढीपाडवा होता, बाहेर पण आम्ही गेलो होतो थोडंसं, त्यांच्या सायकलचं वगैरे काम करायचं होतं आणि आज त्यांना सुट्टी होती म्हणून मग गेलो असंच फेऱ्या मारायला. कंटाळा तो खूप आठवडाभर घरात बसून 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 कंटाळून जातो आणि लेकरं म्हणजे कंटाळतात घरी आणि सुद्धा फक्त ट्युशनला जातो तर त्याला जाता येत थोडं ट्युशनला. ओजस कुठेच जात नाही, घरीच असते, मग तिला कंटाळा येतो, तिला पण वाटतं थोडंसं बाहेर जावं फिरा. आणि मग मी गुढी आमच्या मी बसवत नाही गुढी, म्हणजे इकडे मी बसवत नाही, गावाकडे असतात गुढी, माझी सासू वगैरे बसवते म्हणून दोन दोन गुढ्या कशाला, म्हणून मी नाही बसवत कारण हे एकटेच आहे, त्यांना भाऊ वगैरे नाही येत, आम्ही एकत्रच कुटुंब आहे. फक्त आम्ही नोकरीनिमित्त बाहेर जातो आणि गावाकडे सासू सासरे राहतात, ते गुढी बसवतातच, मग एक्स्ट्रा आपण कशाला बसवायची, म्हणून मी एकाच घरात दोन गुढ्या, म्हणून मी गुढी पण बसवत नाही, दरवर्षीच बसवत नाही. मी दुसरं संक्रांत वगैरे करते पण गुढी नाही बसवत कारण आई बसवतात गावाकडे म्हणून. आणि आता काम वगैरे सगळं झालेलं आहे, आता झोपायचं तयारी चालली आहे, तर ते बघतात मोबाईल आणि मी पण थोडंसं व्हिडिओ म्हटलं एडिटिंग वगैरे करावं, आता एडिटिंग करून मग मी पण झोपते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय बाय.